ಅಂತ ಒಂದು ಪಾರ್ಸಲ್ ಆಯ್ತು ಪಾರ್ಸಲ್ Oh,
थैंक यू तुम्हारा तो करना चाहिए था
हेलो जी हेलो थोड़ा बेस दे दे आप हेलो थैंक यू सकाळ एक्सलन्स पुरस्कारामध्ये विभूषण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे एक्सलन्स म्हणजेच उत्कृष्टतेशी ध्यास घेतलेली माणसं, आणि अशी ध्यास घेतलेली नाशिकमधली आणि नाशिकच्या आसपासच्या सगळ्या परिसरामधली जी माणसं आहेत त्यांचं इथे आपण गोड कौतुक गौरव करण्याकरता आज इथे आपण जमलेलो आहोत. एकदा एपीजे अब्दुल कलाम यांना विचारलं की तुम्ही अथकपणे सगळे वेगवेगळे कामं करत असता, वेगवेगळे शोध लावत असता, तुम्ही थकत कसे नाही? त्यावरती कलाम असं म्हणाले की मला एक्सिलन्सची झटक लागली आहे, मला उत्कृष्टतेची झटक लागली आहे. आणि मला असं वाटतं की नाशिक परिक्षेत्रामध्ये अशी बरीच सगळी लोक आहेत जे त्यांचं जे काय त्यांची कला आहे ते जे काय समाजाला देऊ शकतात ते अतिशय उत्कृष्टतेने समाजाला देत आहेत. आणि मला असं वाटतं सकाळ माध्यम समूह यांनी अशा लोकांना हेरलं, अशा लोकांना आपल्या आज समोर आणलंय. मी नेहमी असं म्हणतो, मी खरं आता जरी रेडिओ मिरचीमध्ये असलो तरी पूर्वी मी सकाळमध्ये होतो, आणि मी नेहमी असं म्हणतो की सकाळ झाल्यानंतर हातामध्ये चहा असेल आणि सकाळ नसेल तर तो चहा गोड लागत नाही. आणि सकाळची सुरुवात सकाळी झाली तर जशी आपली सकाळ आणि अख्खा दिवस छान होतो तसं मला असं वाटतं तुमच्या ह्या एक्सलन्सची सुरुवात जर सकाळपासून झाली तर नक्कीच तुमच्या आयुष्याचा एक वेगळा सूर्योदय तुम्हाला बघायला मिळेल. अर्थात वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडा शब्दांना विराम देतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अर्थात आपण करणार आहोत गणेश वंदनेने. गणेश वंदन आपल्या समोर सादर करते मधुरा जोशी. काळाने आपण स्वागत करूयात मधुरा जोशी. I love you.
गणेश वंदन आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. मला माहिती आहे आपण सगळे भारावून गेलात, पण टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. खरं माने सर मी एवढं बोलल्यानंतर सुद्धा काही लोक वाजवत नाहीत. एकदा नाशिककर म्हणून टाळ्या वाजवा, गुन्हेगार नाही ना आपण. नाशिककर म्हणून वाजवा की बाहेर एक्सिलंट पाऊस चालू आहे आणि सकाळचे एक्सिलन्स अवॉर्ड आहेत. चांगलं गणित जमलंय. अर्थात आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला इथे जे मान्यवर लावले त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी सगळ्यात सुरुवातीला स्टेजवरती आमंत्रित करतोय छत्रपती संभाजीराजे भोसले यांना. काळाजून स्वागत करूया छत्रपती संभाजीराजे भोसले आणि त्यांचा सत्कार करते श्री उदय जाधव सर, जे सीईओ आहेत सकाळ माध्यम समूहाचे. माने सरांना विनंती करतो की त्यांनी सोबत वरती यावं. जोरदार काळाजून सरांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आज अतिशय बिझी शेड्यूल त्यांचं होतं आणि बरेच इतर कार्यक्रम होते, त्या सगळ्या कार्यक्रमांना फाटा देऊन आज राजे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचं शब्द सुमनांनी स्वागत करतील आपल्या संपादक सकाळ पेपर उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे श्री श्रीमंत माने सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. आजच्या अत्यंत प्रसन्न संध्याकाळी आपण या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. प्रसन्नता यासाठी पण आहे की अख्खा जून कोरडा गेल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस पडतोय. आता या क्षणाला जवळपास 26% गंगापूर धरणाचं पाणी गेलेलं आहे. पश्चिमेकडच्या दमणगंगा आणि नार या दोन मोठ्या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. थोड्या वेळापूर्वी जाधव सरांना उदय सरांना मी फोटो दाखवत होतो की आपला दुतोंड्या मारुती जो आहे तो कमरे इतक्या पाण्यामध्ये बुडलेला होता. ते जाधव सरांना याच्यासाठी सांगितलं की आपल्याकडचा पूर मोजण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्यातली दुतोंड्या मारुती ही एक पद्धत आहे. अशा प्रसन्न संध्याकाळी आपण जमलो. ऋषांनी ज्याचा उल्लेख केला त्यानुसार समाजात जे जे काही चांगलं आहे, जे जे मंगल आहे ते टिपून त्याचं फोड कौतुक करण्याचा हा समारंभ आहे. 1989 ला नाशिकची आवृत्ती पुण्यानंतरची म्हणजे सकाळ माध्यम समूहाची सुरू झाली आणि गेल्या 30 वर्षामध्ये या भागातलं साधारणपणे सामान्य माणसाच्या व्यथा वेदना त्यांच्या गरजा त्यांच्या अडचणी याला वाहून घेतलेला हा माध्यम समूह आहे आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात की अगदी कारगिलच्या युद्धातल्या शहीदांच्या मुलींसाठी वसतिगृहापासून तर अगदी अलीकडं गोदावरी प्रदूषण मुक्ती स्मार्ट सिटीचं कॅम्पेन अनेक उपक्रम आपण किंवा सकाळ रिलीफ फंडातून आपण मोठ्या प्रमाणावरती जलसंधारणाचे कामं केली आहेत. हे सगळे उपक्रम साधारणपणे समाजातला जो तळागाळाचा भाग आहे शेवटचा माणूस जो आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून आपण केलेले आहेत आणि आज आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं या ठिकाणी निमंत्रित करण्याचं आपल्याला सकाळ एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवित करण्याचं कारण हे आहे की या सगळ्या प्रवासामध्ये तुमची सगळ्यांची साथ खूप महत्त्वाची राहिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी आधार दिला, समाजातल्या सबळ लोकांनी पुरावा आधार दिला म्हणून आपण दुबळ्या लोकांचं काम करू शकतो. या कार्यक्रमासाठी या पुरस्कार विजेत्यांमध्ये अनेक असे लोक आहेत की जे खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टीने झाकली माणकं होती ती आपण समाजासमोर आणलेली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे आपण सगळेजण आहात, अगदी रिअल इस्टेटपासून तर अगदी फूड प्रोसेसिंगपर्यंत समाजसेवेच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अंगांमध्ये काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे आपण सगळेजण आहात. मी आपला फार न वेळ घेता आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचे आपले पाहुणे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, मगाशी भूषणनी फक्त बिझी शेड्यूलचा उल्लेख केला, आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायला पाहिजे की
मराठा आरक्षण नुकतंच कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय, तर मराठा आरक्षण मिळण्यामध्ये आदरणीय समाजराजेंची खूप महत्वाची भूमिका होती. आणि आज कोल्हापूरमध्ये असं ज्यांचं ज्यांचं योगदान होतं त्या सगळ्यांच्या एकत्रित सत्काराचा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आयोजित केलेला होता. परंतु ते शब्दाला इतके पक्के आहेत की त्यांनी सांगितलं की मी नाशिकसाठी शब्द दिला आहे, मी नाशिकसाठी नाशिकला जाणार आहे. आपण सगळेजण सगळे नाशिककर या त्यांनी या ठिकाणी म्हणजे हजेरी लावली, या ठिकाणी आले, ते त्यांनी त्यांचा शब्द पाळला, त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया. त्या आदरणीय संभाजीराजेंना मनापासून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आपण सगळेजण आलात या ठिकाणी, आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, धन्यवाद.